एरविया रोड किती भरलेला असतो आणि यावर्षी कोविडमुळे पहाट म्हणजे कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम करायला गव्हर्नमेंटनी बंदी घातली आहे, त्याच्यामुळे हा रोड पूर्णपणे ओपन आहे खाली, नाहीतर इथे बाईक जाण्यासाठी पण जागा नसते, एवढी गर्दी असते. हे गाइस, वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग. आज तुम्हाला थोडंसं बेअर करावं लागेल कारण आज विदाऊट माईक शूट करतोय. दिवाळी पहाट आहे आणि आत्ता जस्ट तुम्ही गाडीचे थोडे ग्लिम्स बघितले असेल कारण का मी गाडीची पूजा करत होतो. आज माझ्या गाडीला 6 वर्ष पूर्ण झालेत. खरं तर मी गाडी 24 ऑक्टोबरला घेतलेली, बट स्टील तेव्हा लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे ती गाडी आम्ही लक्ष्मीपूजनला घेतली असं गृहित धरून त्या दिवशी पूजा करतो. सो टुडे टुडे इज दिवाळी पहाट आणि खरं तर आम्ही ह्या मुमेंटला तळपाईला असतो, बट जे तुम्ही आता शॉर्ट्स बघितले जस्ट तळपाईचे, आता तिथे कोणी नाही कारण का पोलीस पण असतात, त्यामुळे आम्ही इथे आलो डायरेक्ट उपवनला. आणि हे माझे फ्रेंड्स दोन, तुम्हाला माहिती असेल विणा आकाश. सो इथे थोडंसं फिरू वगैरे फोटोशूट करू थोडंसं आणि अजून पुढचा प्लॅन असं डिसाईड नाही आहे. सो पुढे आपण करू, आज दिवाळी पहाट आहे, सेलिब्रेट करू. आणि तुम्हाला सगळ्यांना पहिलं फर्स्ट ऑफ ऑल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी दिवाळी, खूप खूप आनंदाने साजरी करा. आपला दिवाळी सण आहे मराठी माणसांचा, सगळ्यांनी साजरी करा आणि आनंदाने साजरी करा. आणि हे मोतीचूरचे लड्डू खूप सॉफ्ट आहेत. या मॅडम, तू काय रिव्ह्यू करतोय? तू गेलेत? घे आता काय. मला दे. बर, आमचा अजून एक मित्र आहे सागर नावाचा जो येतोय, सो त्याच्यासाठी आम्ही थांबलोय आणि मग इथे थोडस फोटोशूट करून झालंय. आता थोडस तिथे एक आहे प्लेस तिकडे, सो तिकडे जाणार आहोत, तिकडे थोडेसे फोटो काढू आणि मग पुढचं बघू. तळापाईला जशी गर्दी असते तशी गर्दी नाही आहे, बट उपवनला बऱ्यापैकी थोडीशी आहे. म्हणजे जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती आहे उपवन कुठे आहे. सो उपवनला थोडीफार गर्दी आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून फोटो वगैरे काढून इथे एन्जॉय करतात दिवाळी. सरडा आम्हाला साप बी बसल्या सारखं वा बोलताय तुम्ही. गेला गेला तू काय कमी आहेस? साप साप. अँड आफ्टर शूट आमचे काही मित्र तळपाईला आहेत, सो यानंतर मे बी मी त्यांना भेटायला जाऊ. आजची दिवाळी पहाट थोडक्यात साजरी केली आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे, सो लक्ष्मीपूजनचे पण तुम्हाला काही दृश्य आपण दाखवूच, ग्लिम्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि आमची पहिली दिवाळी आहे लग्नानंतरची, त्याच्यामध्ये थोडी स्पेशलही असेल. सो ह्या म्हणजे ह्या दिवाळी तुम्हाला ऍटलीस्ट 2 ते 3 लोक बघायला मिळतील. आउटफिट आपला असा आहे. So this is today's outfit for Diwali. So आम्ही सकाळी पहाटला गेलो होतो जे तुम्ही पाहिलंच आहे. सो त्याच्यानंतर मी 5 वाजता घरी आलो आणि त्याच्यानंतर लगेच मी रांगोळी काढायला बसले कारण संध्याकाळी आता लक्ष्मीपूजन आहे, त्याची सुद्धा तयारी करायची आहे, दाराला तोरण लावायचं आहे, भरपूर काम आहेत. सो मी पटापट आता रांगोळी काढून घेते. भावेश मस्त तिथे नॅप घेतोय, मस्त झोप घेतोय तो त्याची, आणि मी इथे काम करते बट तो उठला की मी त्यालाही काम करायला लावणार आहे. सो फार सो गुड, आमच्या मॅडमने फायनली अशी रांगोळी बनवलेली आहे जिथे मी आता जस्ट एक आलो आहे. खूप थकलेलो ॲज इन गाडी मला चालवायला लागली त्याच्यामुळे मला खूप झोप येत होती, तो मी बोललो आधी झोपतो त्यानंतर उठून सगळी कामं करूया. येस, आता पूजेची तयारी होईल, मम्मी आतमध्ये पूजेची तयारी करते, जेवण पण करते.
मी आलोय हिच्या घरी येस, कारण का तिथे पण आम्ही लक्ष्मी पूजन सेलिब्रेट करतो दरवर्षी, बट यावर्षी पहिली दिवाळी होती त्यासाठी आम्ही आधी आमच्या घरी सेलिब्रेट केली आणि मग आता हिच्या घरी सेलिब्रेट केली. सो सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू गाईज. दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची भरभराटायची आणि खूप 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 म्हणजे मजा करा या दिवाळीचा सण, खूप खूप एन्जॉय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज काय करताय, सबस्क्राईब करा, फ्री आहे. बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल. आणि आजचा व्हिडिओ इथे एंड होतोय, बट येस आम्ही परवाच्या व्लॉग अजून एक करणार आहोत पाडव्यासाठी स्पेशल व्लॉग, सो स्टे ट्यून गाईज आणि तो व्लॉग बघायला नक्की विसरू नका. चला बोला, तुम्हाला काय बोलायचं या दिवाळी बद्दल? सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सगळे तुला मिस करतात तुझ्या कॉमेडी व्हिडिओज ला. नंतर याच्या नंतर नेक्स्ट टाइम येईल काय, नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ जो काय असेल कधी पण सगळ्यांना दिवाळीच्या काय शुभेच्छा द्याल? दिवाळीची बरोबर.